हातकलंगले कोल्हापूर जिल्ह्यातला एक महत्त्वाचा तालुका. कोल्हापूरची कोणतीही निवडणूक हा चर्चेचा विषय असतो. पोटनिवडणूक असो, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असो आणि किंवा आपली सहकार क्षेत्रातील निवडणूक, नाही तर नुकताच तोंडावर आलेली लोकसभा निवडणूक असो, आता सगळ्या मतदारसंघांबद्दल, गावाबद्दल बोलताना आपल्या हक्काच्या हातकलंगले मतदारसंघाबद्दल बोलणं या ठिकाणी अनिवार्य आहे. आणि म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हातकलंगलेचं राजकारण, यंदाची लोकसभेची निवडणूक आणि तेथील महत्त्वाचे असणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. याआधी आपल्याला हातकलंगले मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ आणि तेथे कुणाची किती ताकद आहे ते जाणून घ्यावं लागेल. यामध्ये या मतदारसंघामध्ये सध्या कोल्हापूर जिल्ह्यामधील 4 आणि सांगली जिल्ह्यामधील 2 असे एकूण 6 विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेलेत. आता त्या त्या जागेचे आमदार किती, ताकद कुणाची ते देखील पाहूयात. शाहूवाडी मतदारसंघामध्ये विनय कोरे हे आमदार आहेत, जनसुराज्य संघाचे, अर्थात ते अपक्ष आहेत. हातकलंगले मतदारसंघाचे आमदार राजू आवळे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, जे सध्या अजित पवार गटात आहेत. इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे जे सध्या अपक्ष आहेत, पण त्यांचा पाठिंबा बहुतांशी महायुतीलाच आहे. शिरोळ विधानसभा मतदारसंघ इथले जे आमदार आहेत ते राजेंद्र पाटील रेडरावकर हे देखील अपक्ष आहेत आणि त्यांचा पाठिंबा देखील भाजपला, अर्थात महायुतीला असल्याचं पाहायला मिळतं. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर आणि शिराळा विधानसभा मतदारसंघ पाहायला गेल्यास इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी गटाच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हे आमदार आहेत, तर शिराळामध्ये काँग्रेस पक्षाचे मानसिंग पाटील हे सध्याचे आमदार आहेत. वरची सगळी गणितं पाहता आपल्याला असं दिसून येईल की या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडण्यापूर्वी हा जो हातकलंगले लोकसभा मतदारसंघ होता तो महाविकास आघाडीच्या बाजूने होता. पण आता फूट पडल्यानंतर अपक्ष आमदार जसे की आवाडे, यड्रावकर, विनय कोरे हे जे अपक्ष आमदार आहेत त्यांचा पाठिंबा जास्तीत जास्त महायुतीच्या बाजूने दिसतोय. त्यामुळे हा जो मतदारसंघ आहे तो महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीकडे असल्याचं दिसून येतं. आता याबद्दल तुम्हाला कळालं, पण त्या त्या गटातून तिथले संभाव्य उमेदवार कोण असतील हे देखील जाणून घ्या. आणि सध्या हातकलंगले म्हणल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं नाव येतं ते म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचं. त्यांच्या राजकारणाबद्दल आणि थोडक्यात मतदारसंघाबद्दल देखील जाणून घ्या. आता 2019 लोकसभा निवडणुकीबद्दल बोलायचं झाल्यास 2019 निवेदिता माने यांचे सुपुत्र धैर्यशील माने, बाळासाहेब माने यांचे जे नातू आहेत, अर्थात बाळासाहेब माने असे नेते आहेत ज्यांनी इचलकरंजीचे 5 टर्म प्रतिनिधित्व केलं होतं. आता त्यावेळी धैर्यशील माने हे खासदारकीसाठी उभे राहिले होते आणि 2019 भाजपच्या लाटेत देखील जेव्हा शिवसेनेनं भाजपनं एकत्र निवडणूक लढवली होती त्यावेळी त्या ठिकाणी, अर्थात हातकलंगले लोकसभा मतदारसंघात, धैर्यशील माने हे पहिल्याच वेळी निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आले. पण शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर धैर्यशील माने यांनी शिंदेंना साथ देणं पसंत केलं. त्यावेळी हातकलंगलेमध्ये त्यांच्या विरोधात मोठा मोर्चा देखील निघाल्याचं पाहायला मिळालं. कार्यकर्त्यांना त्यांनी आवाहन केलं, अर्थात तुम्ही जर तेथील स्थानिक असाल तर या गोष्टी तुम्हाला माहीत असतीलच. या सगळ्या गोष्टी मध्यंतरी घडल्या, त्या तुम्ही वाचल्या पण असतील. आता तिथला जो मतदारसंघ आहे तो धैर्यशील माने यांच्या बाजूने आत्ता, म्हणजे त्यांनी एकनाथ शिंदे गटासोबत गेल्यानंतर किती उभा राहील हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि त्यापेक्षा पण जास्त त्यांना तिकीट मिळणार का हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण हातकलंगले जागेसाठी शिवसेना, अर्थात एकनाथ शिंदेंची जी शिवसेना आहे, ती त्या ठिकाणी आपला उमेदवार आपला दावा सांगत असला तरी भाजपने त्याच्यावर शिक्कामोर्तब करणं गरजेचं आहे. त्यामुळे भाजप धैर्यशील मानेंना संधी देईल का की भाजपलाच त्यांचा एखादा स्वतःचा उमेदवार तिथं पाठवायचा आहे हे देखील पाहावं लागणार आहे. आणि तसं असेल तर भाजपला किंवा शिवसेनेला राजू शेट्टी यांना तगडं आव्हान देणारा एखादा चेहरा पाहावा लागणार आहे. कारण राजू शेट्टी हे लोकसभा मतदारसंघाचे, अर्थात हातकलंगलेतील लोकसभा मतदारसंघाचे 2 टर्म खासदार राहिलेले आहेत. मात्र त्यांची ही जादू 2019 चालू शकली नाही, पण यंदा ते महाविकास आघाडीकडून लढतील अशी देखील शक्यता वर्तवली जाते. किंवा ते एकटे जरी लढले तरी यावेळी ते निवडून येण्याची शक्यता वर्तवली जाते. आता हातकलंगले लोकसभा मतदारसंघाचा विषय आला म्हणजे राजू शेट्टी यांच्याबद्दल बोलणं अनिवार्यच आहे. त्यांच्या राजकारणाबद्दल बोलायला गेल्यास या ठिकाणी त्यांनी लोकांची मनं जिंकल्याचं पाहायला मिळतं. जेव्हा ते निवडणुकीला उभे राहिले होते तेव्हा राजू शेट्टी यांनी निवडणुकीत लोकांकडं मतांची मागणी तर केलीच होती, पण त्यावेळी लोकांकडं प्रत्येकानं 1-1 रुपया तरी मला द्यावा, निवडणूक लढवण्यासाठी तो द्यावा असं आवाहन केलं होतं. आणि त्यांच्या या आव्हानाला लोकांनी चांगला प्रतिसाद देखील दिला होता.
त्यानंतर 2009 आणि 2014 या दोन्ही वेळी लोकांनी त्यांना खासदार म्हणून पसंत केलं. उसाच्या प्रश्नावर आंदोलन करून कोल्हापूर जिल्ह्यात उदयाला आलेलं शेतकऱ्यांचं नेतृत्व म्हणजे राजू शेट्टे. आधी जिल्हा परिषद सदस्य, त्यानंतर आमदार आणि खासदारकीत्या दोन टर्म राजू शेट्टी यांनी पूर्ण केल्यात. उसाचा प्रश्न हाती घेऊन माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांची मर्जी मिळवली. ज्यावेळी शेतकऱ्यांच्या उसाला काहीच भाव मिळत नव्हता, त्यावेळी शेट्टी यांनी आंदोलन उभं केलं. त्यामुळे उसाला किमान 4 आकडी भाव मिळू लागला असं सांगितलं जातं. त्यामुळे काहीही झालं तरी शेट्टीच आमचे नेते असं गणित हातकणंगले मतदारसंघात दिसून येतं. 2019 जरी त्यांचा पराभव झाला असला तरी देखील आता त्यांना संधी असल्याचं पाहायला मिळतं. राजू शेट्टी यांनी आखाड्यात आता उडी घेतली. गेल्या वर्षीच्या गळीत हंगामातील उसाचा हिशोब करून त्याचे पैसे ऊस उत्पादकांना मिळवून देण्यात त्यांना यश आलं होतं. महायुती आणि महाविकास आघाडीपासून समान अंतर राखत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची आता त्यांनी तयारी केली. मात्र मतदारांना शेवटच्या क्षणी शेट्टी हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असं सांगितलं जात आहे. आता महाविकास आघाडीसोबत वंचित देखील आहे. त्यामध्ये आता अजून एक गोष्ट पाहायची झाली तर 2019 लोकसभा मतदारसंघात अर्थात हातकणंगलेमध्ये 3-3 उमेदवार रिंगणात होते. धैर्यशील माने, राजू शेट्टी आणि वंचितचे अस्लम शेख. त्यावेळी अस्लम शेख यांना तब्बल 1 लाखापेक्षा जास्त मतं मिळाली होती. मात्र वंचितचा समावेश आता महाविकास आघाडीमध्ये झाल्याने त्या ठिकाणी राजू शेट्टींचा मार्ग मोकळा होऊ शकतो. वंचित या ठिकाणी त्यांचा उमेदवार देणार नाही अशी देखील शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे ही एक सकारात्मक बाजू राजू शेट्टींच्या कलेनं आपल्याला पाहता येईल. मात्र त्यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला तरी धैर्यशील माने यांच्या विरोधात स्वतंत्रपणे राजू शेट्टी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असतील. त्यांनी कोणाचाही पाठिंबा न घेता स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतल्याचं देखील सध्या सांगितलं जातंय. आता हे सगळं गणित येत्या निवडणुकीत पाहायला मिळेल. नेमकं काय होईल, हातकणंगलेची जागा कोणाला मिळेल, वंचित राजू शेट्टी यांच्या विरोधात उमेदवार देईल का, हे सगळंच पाहणं महत्वाचं आहे. मात्र तुम्हाला काय वाटतं, यावेळी शेट्टी विजयाचा गुलाल उधळतील का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. टाइम्स ऑफ डेमोक्रेसी, TOD मराठी, लोकांकडून लोकांसाठी.